कोकणच्या कुकिंगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला तळण माशाचं फ्राय आणि कालवण करून दाखवणार आहे. आधी मी तुम्हाला कापून दाखवते, कसा कापतात तो बघा. हे मी मासे आता कापून घेतलेले आहेत आणि हे मी फ्राय करायला ठेवले आहेत आणि ही डोकी कडक जे भाग असतात त्याचं मी कालवण करणार आहे. आता आपण आधी हे मासे तळायला ठेवले आहेत फ्राय करायला, ते मॅरिनेट करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे आगळ साठवणीचा आम्ही आगळ ठेवतो कोकमाचं, ते मी आगळ टाकते. हे पण आंबट असतं, आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. त्याला आता आपण चोळून घेऊया चांगलं. मी आगळ लावून घेतलंय, आता थोडासा चवीनुसार मसाला टाकूया, चव चांगली येते याला. हे पण आपण कालवून घेऊया चांगलं. याला आता मी मसाला आगळ मीठ लावून ठेवलंय, आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया आणि आता आपण कालवण करून घेऊया. आता हे आपण कालवणाचे साहित्य बनवून घेऊया. हे मी मासे ठेवले आहेत, मीठ, कोकम मी थोडी घेतली आहे आणि कैरी, हे वाटण, खोबरं, मसाला, मिरची, लसूण, कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे आणि जी कैरी आपण टाकू त्याला चव छान येते कालवणाला. गॅसवर पातेल्या तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात आता मी ठेचून लसूण टाकते. लसूण जरा लाल झाली की आपण फोडणी देऊया. लसूण आपली लाल झाली आहे, मी आता हे वाटण फोडणीला टाकते. हे थोडं घट्ट झालं आहे, मी पाणी ओतते. ह्याच्यात गरजेनुसार पाणी ओतायचं आहे, आपल्या आवडीनुसार घट्ट की पातळ किती पाहिजे तसं. मी कैरीच्या फोडी टाकते, तुम्ही करून पहा. कैरी टाकून छान स्वाद येतो आणि मी कोकम ह्याच्यात दोनच टाकते, जास्त टाकत नाही, आंबट होईल. आता मासे टाकून घ्यायचे. आता मी मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे आपण शिजत ठेवूया.
आता आपण मासे हे फ्राय करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. हे आपण गरजेनुसार घ्यायचं आहे, मासे जितके असतील तेवढे. आणि हे तिखट तुम्हाला किती प्रमाण पाहिजे तेवढं आपण तिखट घ्यायचं आहे. हे आता मी मसाला मिक्स करून घेतला आहे. आता आपण हे माशांना लावून घेऊया मसाला आणि तव्यावरती फ्राय करून घेऊया. सर्व माशांना असं लावून घ्यायचा आहे मसाला, चांगला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आपलं कालवण आता शिजलेलं आहे, झालेलं आहे, मासे शिजलेले आहे. भंडारी पद्धतीचं कालवण तयार आहे. आता हे आपण सर्व करून घेऊया. हे बघा, आता मी सर्व माशांना मसाला लावून घेतला. आता आपण फ्राय करूया. ते अशा पद्धतीने फ्राय केलेले आहेत. आता आपण कालवण आणि फ्राय केलेले मासे सर्व करून घेऊया. ही बघा, आपली तावज माशाची थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.